बंगळी हो लाईन लाईट आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ इथंच आहे बरं का. तर आत्ता लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि ही घंटी दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. आता ते बघा विठ्ठल भक्तीची आम्ही सगळेजण या भक्तीमध्ये लीन होतो आहोत. आमची घरच्या सगळ्या व्यथा वेदना प्रापंचिक सगळ्या काळज्या या क्षणी तरी आम्ही बाजूला ठेवल्या आहेत. आणि खरं म्हणजे आम्ही प्रत्येक जण ईश्वराची भक्ती याचसाठी करत असतो की आम्हाला कुठेतरी आत्मसुख मिळावं, आनंद मिळावा, आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. आणि म्हणून आपापल्या परीने प्रत्येक जण ईश्वराची आराधना भक्तीही करत असतो. पण अशी सगळं करत असताना सुद्धा कधीतरी केव्हा तरी अशी वेळ येते की हे सगळं झूठ आहे, हे सगळं काहीही उपयोगाचं नाही असं वाटायला लागतं. प्रापंचिक अडचणी आम्हा सगळ्यांना सुटल्या नाहीत, देवाला सुद्धा सुटल्या नाहीत आणि तशाच त्या संत महंतांना सुद्धा सुटल्या नाहीत. संत नामदेव एकदा अत्यंत उद्विग्न झाले होते आणि या उद्विग्नपणामध्ये त्यांनी एक अभंग लिहिला. देवाला त्यांनी विचारलं, तुझा माझा कार्य वैराकार देवा दुःखांचे डोंगर दाखविसी, बळे बांधून या देशी काळा हाती ऐसे काय चित्ती, आलो तुझ्या आम्ही तुझी देवा केली होती आशा, आम्ही तुझी देवा केली होती आशा, बरोवे ऋषिकेश काळ आले नामा म्हणे देवा करा माझी कीव, नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाही तर जीव माझा घ्यावा. अत्यंत उद्विग्न मनामध्ये अवस्थेमध्ये लिहिलेला हा अभंग आज या मैफिलीमध्ये आपल्या समक्ष सादर होतोय पंडित गिरीशजी जोशी यांच्या स्वरात. तुझा
धन्यवाद.